नमस्कार मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये मागील काही वर्ष प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण याबद्दल एक सिरीज सुरू करत आहोत त्याचा येणाऱ्या दोन हजार वीसच्या परीक्षेत आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर याच्या सर्व पी डी एफ आणि एम पी एस सीच्या सर्व अपडेट्स आणि माहितीसाठी आपण जॉईन करू शकता ॲट द रेट मिशन एम पी एस सी दोन हजार वीस तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदामध्ये अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला आहे जून दोन हजार बारामधील शाश्वत विकासासाठीची रिओ प्लस ट्वेंटी परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाचे समर्थक होती तर खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली तर पर्याय दिलेले आहेत अमर्त्य सेन डी फ्रीडमॅन सॅमिल्सन दुसरा डी पी पियर्से ए मार्केंडे ई बार्बियर तिसरा आय कादीर डब्ल्यू पेरी एन हाटेकर आणि चौथा डी ग्रीनबर्न जे टेलर आणि स्मिर्थ तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच डी पी एर सी ए मार्कड्या आणि ई बार्बियर या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली होती पुढे रिओ प्लस ट्वेंटीबद्दल आपण काही माहिती पाहूयात रिओ प्लस ट्वेंटी दोन हजार बारामध्ये ही परिषद झाली होती एकोणीसशे ब्याण्णवच्या परिषदेला वीस वर्ष पूर्ण झाले होते त्यावेळेस रिओ डी जॅनेरिओ ब्राझील येथे ती परिषद भरली होती म्हणजेच युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे होते ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकासाकरिता संस्थात्मक यंत्रणा त्यामध्ये एकशे ब्याण्णव देशाचं घोषणापत्र जाहीर झालं होतं आणि त्या घोषणापत्र होतं द फ्युचर वी वॉन्ट त्याचं टायटल होतं तर त्यामध्ये काही ध्येय होती दारिद्र्य निर्मूलन समान आर्थिक वाढ शाश्वत विकास आर्थिक सामाजिक शाश्वत विकास लिंग असमानता दूर करणे आणि श्री सशक्तीकरण तर दोन हजार दोनमध्ये दहा वर्ष पूर्ण झालं होतं त्याला आणि रिओ प्लस टेन ही वर्ल्ड स्मिट सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कुठे झाली होती जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये ही रिओ प्लस टेन ही जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये झाली होती हे एक महत्त्वाचं आहे ते आपल्याला पुढच्या वेळेस विचारू शकतात म्हणून हे लक्षात ठेवा पुढे प्रश्न क्रमांक दोन आहे अमर्त्य सेन आणि गावलेट डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती आणि खालीलपैकी त्याचा योग्य पर्याय निवडा तर पर्याय एक आहे उपजीविका स्वतःबद्दल आदर स्वातंत्र्य क्षमता अधिकार किंवा हक्क दुसरा आरोग्य भरणपोषण शिक्षण क्षमता अधिकार किंवा हक्क तिसरा अन्न वस्त्र निवारा पिण्याची पाणी स्वच्छता आणि चौथा राष्ट्रीय उत्पन्न वाढ दरडोई उत्पन्न मूलभूत गरजा आणि स्वातंत्र्य शिक्षण तर असं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उपजी विकास स्वतःबद्दल आदर स्वातंत्र्य क्षमता अधिकार हक्क हे अमर्त्य आणि गावले डी वर्णन केलेली विकासाची महत्वाची मूल्य आहेत पुढे प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे तर खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे पर्याय दिले दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार पंचेचाळीस तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दोन हजार पंचेचाळीस म्हणजे दोन हजार सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात दोन हजार पंचेचाळीस हे लोकसंख्या स्थिरीकरणाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते आणि ज्यामध्ये नंतर बदल करून दोन हजार सत्तर हे वर्ष घोषित करण्यात आलेले आहे पुढे पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यानची स्त्री साक्षरता दरातील वाडखालीलपैकी किती होती तर तिथे पर्याय दिले त्रेपन्न पॉईंट सात ते पासष्ट पॉईंट पाच चोपन्न पॉईंट एक ते सदुसष्ट पॉईंट दोन बावन्न पॉईंट तीन ते चौसष्ट पॉईंट चार पंचावन्न पॉईंट तीन ते त्रेसष्ट पॉईंट दोन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच त्रेपन्न पॉईंट सात ते पासष्ट पॉईंट पाच टक्के हे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यानची स्त्रीसाक्षरता दरातील वाढ होती तर इथे सर्वाधिक साक्षरताची शहरे दिली आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर सर्वात कमी साक्षरता नंदुरबार आणि जालना जिल्ह्याची होती पुणे दिलेले आहे सगळ्यात जास्त साक्षरता स्थानी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपण पाहूयात त्यामध्ये केरळ लक्षद्वीप आणि मिझोरम सर्वात जास्त साक्षरता केरळमध्ये आहे ती चौऱ्याण्णव टक्के आहे तसेच सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत त्यामध्ये बिहारचे सर्वात कमी एकसष्ट पॉईंट आठ नंतर अरुणाचल प्रदेश राजस्थान यांची साक्षरता दिलेली आहे तसेच दोन हजार एक आणि अकरामध्ये पुरुषांनी महिला साक्षरतेचं प्रामाणिकता दिलेले आहे पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस ऐंशी पॉईंट एकोणनव्वद त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट चो चौसष्ट पॉईंट चौसष्ट तर मित्रांनो लोकसंख्या हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा आपण सविस्तर अभ्यास केला पाहिजे चला तर पुढं पाहूया प्रश्न क्रमांक पाच खालील पर्यायातून मालथस्ता लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा तर पर्याय दिलेले आहेत एक लोकसंख्या वाढाने आणि सकारात्मक नियंत्रण दुसरा लोकसंख्या वाढाने आणि प्रतिबंधात्मक नियंत्रण तिसरा लोकसंख्या वाढानी विकास आणि चौथा लोकसंख्यावाढाने जनन क्षमता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच लोकसंख्या वाढ आणि विकास हे माल तसच्या लोकसंख्येच्या सापळ्याशी संबंधित आहे तर लोकसंख्येच्या संक्रमणाचा सिद्धांत फ्रँक ओटेस्टाईनने मांडला आहे त्याच्या पाच अवस्था त्याने दिल्यात त्यामध्ये हाय स्टेशनरी फेज अर्ली एक्सपांडिंग फेज लेट एक्सपांडिंग फेज लॉ स्टेशनरी फेज आणि डिक्लायनिंग फेज या त्या फेजेस आहेत तर भारतात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अर्ली एक्सपांडिंग फेज सापडते नंतर सर्व विकसनशील देशात लेट एक्सपांडिंग फेज आढळते आणि डिक्लायनिंग ही जर्मनीत आपल्याला आढळते तर मालतसचा लोकसंख्येचा सिद्धांत सर्वप्रथम सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये देण्यात आला त्याने हा सिद्धांत ए सेवन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन यामध्ये दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितले लोकसंख्येची वाढ ही जिओमॅट्रिक प्रोग्रेशनने होते आणि संसाधनाची वाढ ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनने होते त्यामुळे खूप जास्त गतीने वाढणारी लोकसंख्येला आपली संसाधने अपुरी पडतात त्यामुळे एकूण उत्पन्न जरी वाढले तरी दरडोई उत्पन्न वाढत नाही आणि त्यामुळे विकास होत नाही असा हा तास सिद्धांत आहे पुढे प्रश्न क्रमांक सहा पाहूयात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे होता एक गोवा दोन त्रिपुरा तीन नागालँड आणि चार अरुणाचल प्रदेश तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नागालँड या राज्याचा वाढीचा दर उणे होता तर काही माहिती पाहूयात जनगणना दर दहा वर्षांनी होते आपल्याला माहिती आहे अठराशे बहात्तरमध्ये पहिली झाली होती दोन हजार अकराची जनगणना ही प्राप्त नंतरची पंधरावी जनगणना होती त्याचे आयुक्त होते सी चंद्रमोळे डॉक्टर सी चंद्रमोळे आणि त्याचं घोषवाक्य होतं अवर सेन्सस अवर फ्युचर त्यामध्ये पुरुष प्रमाण होतं एकावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के स्त्रियांचं प्रमाण होतं अठ्ठेचाळीस बावन्न टक्के आणि एकूण जगाच्या सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या भारतात आहे तर यामध्ये चीन प्रथम क्रमांकावर आहे त्याचे एकोणीस पॉईंट चार टक्के आहे तर इथं काही दिलेले सर्वाधिक लोकसंख्येची पाच राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्येची पाच राज्य त्यामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि सर्वात कमी लक्षद्वीप दादरा नगर हवेली अंदमान निकोबार आणि सिक्कीम सर्वात लास्ट सिक्कीम पुढे प्रश्न क्रमांक सात पाहूयात दोन हजार अकराच्या मानवी विकास अहवाल एकशे नऊ देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला त्या अहवालानुसार देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवीत आहे पर्याय एक एक द्वितीयांश नंतर एक तृतीयांश नंतर एक चतुर्थांश आणि एक पंचमांश तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक तृतीयांश दोन हजार अकराच्या मानवी विकास अहवालानुसार जवळपास एक पॉईंट पासष्ट बिलियन लोकसंख्या म्हणजे जवळपास एकतीस टक्के लोकसंख्या ही बहुआयामी दारिद्र्य अनुभवत आहे म्हणजे त्याचे प्रमाण जवळपास एक तृतीयांश आहे आणि जवळपास अर्धी बहुआयामी दारिद्र्य अनुभवणारी लोकसंख्या ही दक्षिण आशियामध्ये वास्तव्यास आहे नंतर प्रश्न क्रमांक आठ आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नुसार भारतातील किती शहरांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे बावन्न त्रेपन्न चोपन्न आणि पंचावन्न तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न इथे चुकून एक झालेला आहे तर दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे दोन हजार एकमध्ये पस्तीस होती नंतर दोन हजार अकरामध्ये ती त्रेपन्न झाली नंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के होते तर महाराष्ट्रात सिक्स मिलियन प्लस सिटीज कोणकोणते आहेत बृहत मुंबई नागपूर नाशिक पुणे वसई विरार आणि औरंगाबाद आणि सर्वात कमी गडचिरोली सिंधुदुर्ग आणि हिंगोली ही काही महत्वाची माहिती त्या प्रश्नाच्या रिलेटेड ती आपण लक्षात ठेवूयात आपल्याला परीक्षेसाठी उपयोगी पडेल पुढचा शेवटचा प्रश्न आहे भूसुधारणेमुळे तिहरी क्रांती घडून आलेली आहे तर त्याचा योग्य पर्याय निवडा सांस्कृतिक राजकीय तांत्रिक राजकीय सामाजिक वाणिज्य आर्थिक राजकीय सांस्कृतिक आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक राजकीय आणि तांत्रिक ही तिहेरी क्रांती भूसुधारणेमुळे घडून आलेली आहे तर मित्रांनो हे झाले राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदामधील अर्थशास्त्र या विषयावर विचारलेली प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे तर अशीच पुढील बाकीच्या विषयाचीही सिरीज आपण लवकरच सुरू करत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला याबद्दल काही डाऊट असल्यास कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र